नमस्कार, मी अंकिता कोठावळे. ई नवाकाळच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नजर टाकूया सकाळपासूनच्या काही ठळक घडामोडींवर. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठीसह केरळच्या वायनाड या मतदारसंघातूनही लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए के अँटनी यांनी आज ही माहिती दिली. त्यामुळे राहुल गांधी लोकसभेच्या दोन जागांवर उभे राहणार असल्याचं निश्चित झालं. भाजपा आणि शिवसेनेची युती झाली असली तरी भाजपा वेगवेगळ्या पद्धतीने शिवसेनेला लाथाडत आहे, पण शिवसेना मात्र नमो नमो म्हणत लगेचच नमते घेताना दिसत आहे. होल्डिंगमध्ये युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो नसल्याने युवा सैनिक नाराज झाल्याची चर्चा होती. मात्र आज पूनम महाजन यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांची भेट घेतात सर्व नाराजी दूर झाल्याचे समजते. राजस्थानच्या जोधपूर येथे आज सकाळी हवाई दलाचं MiG-27 हे लढाऊ विमान कोसळलं असून या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे हवाई दलाने स्पष्ट केले. हे लढाऊ विमान रुटीन मिशनवर असतानाच हा अपघात झाल्याचे समजते. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने आज आपल्या चमूत 16 वर्षीय प्रयास रे बर्मनला दाखल करून घेतले. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यातून प्रयास इंडियन प्रीमियर लीग मध्ये पदार्पण करणार आहे. यासह IPL मध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करणाऱ्या खेळाडूचा मान प्रयासने पटकावलाय. प्रयासने 16 वर्ष आणि 157व्या दिवशी IPL मध्ये पदार्पण केले. सैनिकांना दिलं जाणारं जेवण निकृष्ट दर्जाचं असल्याची टीका करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर चर्चेत आलेले BSF चे जवान तेज बहादूर यादव पुन्हा एकदा चर्चेत आले. युद्धभूमीवरून आता तेज बहादूर यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार असल्याचे समजले. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या आमच्या www.enavaka.com या वेबसाईटला. धन्यवाद. आपण भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. तोपर्यंत ऑनलाईन वाचा, अपडेटेड राहा.